गणपती बाप्पा मोरिया एकदा काय झाले देवराज इंद्र यांच्या प्रमादातून एक, प्रमादा एक भयंकर असुर उत्पन्न झाला मधापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याचे नाव मत्सरासूर पडले तीन लोकांवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी कोणत्या देवाची उपासना करावी हा प्रश्न त्याला पडला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तो दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी त्याला महादेवांचा पंचाक्षरी ओम नम शिवाय हा मंत्र दिला आणि महादेवांची आराधना करण्यास सांगितले त्यानुसार मत्सरासुराने त्याच्या कठोर टपाने अत्यंत प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीसह येऊन त्याला दर्शन दिले त्याने त्यांना नमस्कार केला आणि समस्त विश्वावर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले तेव्हा महादेव हे असेच होईल असे म्हणत अंतर्धान पावले वरदान प्राप्त झाल्यावर हा गुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला आणि वरदान प्राप्तीची बातमी सांगितली शुक्राचार्य यांनी त्याला दैत्यराज बनविले मत्सरासुराला वरदान प्राप्त झाले आहे ही बातमी सगळीकडे पसरली तेव्हा अनेक दैत्यवीर त्याला येऊन जॉईन झाले आणि हळूहळू त्याचे सैन्य वाढले एके दिवशी या दैत्यवीरांनी त्याला राज्य विस्ताराचा सल्ला दिला हा सल्ला त्याला पटला त्याने सर्वात प्रथम असुर राक्षस दैत्य यांच्यावर आक्रमण करून त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणले नंतर त्याच्या विशाल दैत्यसेनेने पृथ्वीवरील एका एका राजावर आक्रमण केले दुर्बल राजे हे आत्मसमर्पण करून मांडलिक बनले आणि काही राजांनी युद्ध केले ते हरले आणि काही राजे आपले प्राण वाचवण्यासाठी पळून गेले अशा प्रकारे सर्व पृथ्वी ही अधीन झाली मग त्याने आक्रमण केले भयंकर युद्ध झाले या युद्धात कमी आणि नागसेना जास्त मारली गेली आपल्या सेनेचा विनाश रोखण्यासाठी नागराज शेष हे शे त्याचे मांडलिक बनले पृथ्वी आणि पाटाळ या दोन्हीवर विजय मिळवल्यानंतर त्याने देवांच्या अमरावतीवर आक्रमण केले असुर हे बलपूर्वक मध्ये अत्याचार सुरू केले हे बघून वरुण यांच्या नेतृत्वाखाली देवता आणि असुर यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले या युद्धात अनेक देवता मारल्या गेल्या काही जखमी झाल्या आणि उरलेले पळून गेले वरुण यांचा पराभव झालेला बघून यम आणि कुबेर रणक्षेत्रात पोहोचले आणि रोखण्यासाठी त्यांच्याशी लढू लागले त्यांना सुद्धा तोंड पाहावे लागले त्यांच्या सेनेची सेनेची अवस्था झाली झाली जी, जाली जी, जी जाली होती आता देवराज स्वतः गजराज ऐरावतावर आरूढ होऊन विशाल देव सेना घेऊन युद्ध करण्यासाठी आले प्रथम असे वाटले की त्यांच्या सेनेसमोर दैत्यसेना हारत चालली आहे पण नंतर दैत्य भीषण आक्रमण केले देवांची सेनाही त्यांच्या समोर टिकू शकली नाही सर्व देवगण हे स्वर्ग सोडून पळाले सरासुराने अमरावती ताब्यात घेतली आणि तिथे एका विश्वासू दैत्य अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि राजधानीत परतला अशा प्रकारे तो तिन्ही लोकांचा अधिश्वर बनला इकडे इंद्र हे राज्यहीन होऊन ब्रह्माजी यांच्याकडे गेले आणि त्यांना निवेदन केले की प्रभू मत्सरासुराने स्वर्गावर आपला अधिकार प्रस्थापित केला आहे सर्व देवता आपले घरदार सोडून देत्यांच्या भीतीने भटकत आहेत तुम्ही मत्सरासुराच्या वधाचा काहीतरी उपाय सांगा ब्रह्माजी म्हणाले देवराज याचा उपाय तर श्री हरी सांगू शकतात सर्व देत्यांचा संवाद करण्यास ते सक्षम आहेत ते सहायता करतील चला मीही तुमच्या बरोबर येतो इंद्र आणि इतर देवतांबरोबर ब्रह्माजी वैकुंठात पोहोचले मग त्यांनी मत्सरासूर आणि त्याच्या अत्याचाराचा सा वृत्तांत सांगितला हा वृत्तांत ऐकल्यावर श्री हरी म्हणाले याचा उपाय तर महादेव यांनाच विचारावा लागेल कारण त्यांच्याच वरदनामुळे हा असूर प्रबळ झाला आहे तुम्ही आणि महादेव काही विचार न करता वरदान देऊन टाकता आणि त्याचा परिणाम साऱ्या जगाला भोगावा लागतो चला कैलास पर्वतावर तिथे जाऊनच या विषयावर चर्चा करू सर्वजण हे कैलास पर्वतावर पोहोचले त्यावेळी महादेव हे देवी पार्वती सह। बसले होते आणि त्यांच्या गणांनी त्यांना घेरलेले होते श्रीहरी ब्रह्माजी आणि इतर देवतांना आलेले पाहून त्यांनी उठून त्यांचे स्वागत केले त्यांना बसविले मग श्रीहरी हे महादेवाना म्हणाले प्रभू तुम्ही मत्सरासुराला वरदान दिले त्यामुळे त्याने त्रिलोक जिंकले आणि आता विजयाच्या उन्मादात साऱ्या जगावर तो अत्याचार करत आहे त्यामुळे सारे जग त्रस्त झाले आहे आता उपाय सांगा कि की त्याचा अंत होईल महादेव बोलले त्रिलोकी नाथ तुमच्याकडे सर्व उपाय आहेत तुमच्या इच्छेने जगातील सर्व क्रिया होतात आणि ह्या क्रिया चालू राहाव्यात म्हणून तुम्ही कालचक्राची निर्मिती केली आहे विश्वास होणारे उत्थान आणि पतन याचे कारण तुम्हीच आहात तुम्ही नियुक्त करेल वाट पाहणे हाच एकमेव उपाय आहे मत्सरासुराची गुप्तचर हे सर्वत्र होते त्या गुप्तचरांनी ही बातमी त्याला येऊन सांगितली त्यामुळे त्याला खूपच राग आला आणि त्याने दैत्यवीरांना कैलास पर्वतावर आक्रमण करून महादेव यांना बंदी बनवण्याचा आदेश दिला आणि तोही त्यांच्या बरोबर निघाला मत्सरासुराने आपली विशाल असुर सेना घेऊन कैलास पर्वतावर आक्रमण केले शिवगण आणि प्रथम त्यांचा सामना केला पण ते त्यांना थांबवू शकले नाहीत शेवटी मत्सरासुराने महादेवांना पाशात बांधले आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राला तेथील प्रशासक नेमले नंतर त्याने वैकुंठावर चढाई केली श्रीहरी यांना मत्सरासुराला प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल माहिती होते म्हणून लगे ते लगेचच अंतर्धान पावले युद्ध न करताच त्याला वैकुंठ लोक प्राप्त झाले त्याने आपल्या दुसऱ्या पुत्राला तेथे शासनाधिकारी म्हणून नियुक्त केले अशा प्रकारे त्याने ब्रम्ह सुद्धा आधिपत्य स्थापन केले आणि तिथे आपल्या आणखी एक पुत्राला शासनाधिकारी नेमले नंतर तो स्वतः आपल्या राजधानीत राहून तिन्ही लोकांवर अनिर्बंध रूपात शासन करू लागला दिवसेंदिवस त्याचे अत्याचार वाढू लागले मग एके दिवशी देवगणांनी एका गुप्त ठिकाणी बोलावली आणि मस्तरासुराला कसे मारावे यावर ते विचार विमर्श करू लागले तेव्हा तिथे भगवान दत्तात्रेय आले त्यांनी भगवान दत्तात्रेय यांना निवेदन केले की प्रभू आम्ही मस्सरासुराच्या अत्याचाराने त्रस्त झालो आहोत त्याचा संवाद करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तेव्हा दत्तात्रेय म्हणाले की तुम्ही भगवान वकृत्यृंद यांच्या गम या एकाक्षरी मंत्राचे जप अनुष्ठान करा ते अवश्य तुम्हाला या संकटातून सोडवतील सर्व देवांनी त्यांच्याकडून जप अनुष्ठानाची विधी जाणून घेतली आणि त्यांनी भगवान वकृतृंद यांची आराधना चालू केली त्यांच्या कठोर आराधनेने भगवान वक्रतुंड हे प्रसन्न झाले आणि ते प्रकट झाले त्यांचे तेज बघून देवतांचे डोळे हे मिटत होते तेव्हा भगवान वक्रतुंड म्हणाले देवगण मी तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे अभिष्ट वर मागा सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले प्रभू आम्ही मत्सरासुराच्या अत्याचाराने त्रस्त झालो हो। आहोत त्याच्या अत्याचारातून मुक्त होण्याचा मार्गही सापडत नाहीये कृपया तुम्ही आम्हाला या संकटातून वाचवा तेव्हा भगवान बोलले तुम्ही काळजी करू नका लवकरच मी मत्सरासुराचा गर्व खंडित करेल एवढे म्हणून त्यांनी प्रकट केली त्या सेनेला आणि देवताना बरोबर घेऊन ते मत्सरासुराच्या राजधानीत पोहोचले असुरांनी धावत पळत येऊन मत्सरासुराला सांगितले की एका सेनेने तुमच्या राजधानीला घेरले आहे आणि ते लवकरच नगरात प्रवेश करतील मत्सरासुराने लगेच सेनापतीला आक्रमणाचा आदेश दिला तो लगेच दैत्य सेना घेऊन बाहेर आला आणि वक्रतुंड यांच्या सेनेवर त्याने आक्रमण केले सर्व वक्रतुंड यांच्या नावाचा जय जयकार करत ते देत्य सेनेवर तुटून पडले देत्यसेना ही पळून गेली मत्सरासुराला ही न्यूज कळताच प्रचंड राग आला तो म्हणाला कोणाची एवढी हिंमत झाली माझ्याच नगरात येऊन माझ्याच सेनेला परास्त करण्याची तेव्हा अमात्य म्हणाले महाराज आपल्या वीरांनी शत्रूच्या सेनेत एक भयंकर रूप असलेला योद्धा पाहिला आहे तो सेनेचे संचालन करतो तो जिकडे जाईल तिकडे एक सैनिक सुद्धा शिल्लक ठेवत नाही म्हणून आम्हाला वाटत की तुम्ही तह करावा हे ऐकून मस्सरासुराला आणखीनच राग आला तो म्हणाला तुम्ही मला शत्रू समोर झुकण्याचा सल्ला देत आहात सर झुकवण्यापेक्षा युद्ध करून मेलेलं बर त्याने लगेच आपल्या प्रधान सेनाध्यक्षाला विशाल सेना घेऊन पुढे जाण्यास सांगितले मी तयार होऊन आलो असे तो म्हटला आणि ही घोषणा केली की रणभूमीतून कोणी पळून जाता कामा नाही जो कोणी पळून जाईल त्याला मृत्यूदंड दिला जाईल प्रधान सेनाध्यक्षने सेना तयार केली आणि मस्सरासूर हा स्वतः आपल्या सुंदर प्रिय आणि विषय प्रिय या दोन पुत्रांना बरोबर घेऊन युद्धात उतरला भगवान वक्रतुंड यांच्या गणांनी भीषण आक्रमण केले पाच दिवस भयानक युद्ध चालू होते कोणीच मागे हटायला तयार नव्हते या दरम्यान मत्सरासुराच्या पुत्रांनी महादेव यांच्यावर प्रहार केला त्यामुळे ते बेशुद्ध पडले तेव्हा गणांनी मत्सरासुराच्या पुत्रावर प्रहार केला आणि ते दोघे मारले गेले आपले पुत्र मारले गेले हे बघून तो शोकग्रस्त झाला आणि युद्धभूमी सोडून राजभवनात परतला तेव्हा त्याला समजावले की महाराज शोकग्रस्त राहून मेलेले पुत्र काही परत येणार नाहीत शत्रूना परास्त करून त्याचा प्रतिशोध घ्या मस्तरा हा पुन्हा युद्धभूमीत आला आणि भगवान वक्रतुंड यांचा सामना करत म्हणाला अरे मूर्ख तू येथे मरायला आला आहेस का तुला माझी शक्ती माहित नाही का भगवान वक्रतुंड हसत म्हणाले दुष्ट राक्षसा मी येथे मरायला नाही तर मारायला आलो आहे अरे ज्यांनी दिलेल्या वरदानामुळे तू एवढा झालास तू पाशात बांधले पण आता तुझा काळ जवळ आला आहे त्यामुळे तू नक्कीच मारला जाशील जर तुला तुझा जीव प्यारा असेल तर मला शरण ये मत्सरासुरांनी पाहिले की वक्रतुंड हे अत्यंत प्रबळ आहेत आणि त्यांच्याशी मी लढलो तर मी नक्कीच मरेल म्हणून त्याने अमात्यांशी सल्ला मसलत केली अमात्यांनी सुद्धा शरण जाण्याचा सल्ला दिला मग हा भगवान वक्रतुंड यांना शरण गेला तो त्यांची स्तुती करू लागला आणि त्याने त्यांचे पाय पकडले भगवान वक्रतुंड हे त्याला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू निर्भय होऊन राज्य कर पण राज्य विस्तार करू नकोस देवता नाग यांना त्यांची स्थाने परत कर आणि तुझ्या असुरांना आदेश दे की कधीच कोणावर अत्याचार करू नका मत्सरासुराने सुद्धा स्वीकृती दिली सर्व देवगण आनंदी झाले त्यांनी भगवान वक्रटुंड यांची स्तुती केली सर्व देवतांना अभय देत ते अंतर्धान पावले फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद